आपण पाहिलं की जुलै महिन्यामध्ये कर्कवृत्तावरती जेव्हा प्रकाश थेट वर्ण पडतो तेव्हा तिकडे उन्हाळा असतो व त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या आसपास मकर वृत्तावरती जेव्हा सूर्याची किरणं थेट वरून पडतात तेव्हा तिकडे उन्हाळा असतो आता कुठल्या गोलार्धातला उन्हाळा जास्ती गरम असावा उत्तर गोलार्धातला का दक्षिण गोलार्धातला आपल्याला वाटू शकेल की दोन्हीकडचा उन्हाळा तेवढाच गरम असणार ना पण खरं तर असं नाहीये आणि ते का नाहीये ते जर आपण जवळनं बघूया पृथ्वीच्या अक्षाला कल असल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा तेव्हा असतो जेव्हा कर्कवृत्तावरती सूर्यकिरण थेट वर्ण पडतात तेव्हा आणि पृथ्वीचा फिरायचा मार्ग लंबगोल असल्यामुळे त्याचवेळी पृथ्वी सूर्यापासनं सर्वात लांब असते म्हणजे साठ टक्क्यांनी लांब म्हणजे दक्षिण गोलार्धातल्या उन्हाळ्यापेक्षा उत्तरेच्या गोलार्धात उन्हाळा हा साठ टक्क्यांनी कमी तीव्रतेचा असायला पाहिजे पण खरं तर असं काही घडत नाही म्हणजे उत्तर गोलार्धातला उन्हाळा हा दक्षिण गोलार्धातल्या उन्हाळ्यापेक्षा गरम ठरतो ते नक्की असं का घडतं आपण एकदा बघूया हे घडतं जमीन व पाण्याच्या अनुपातामुळे उत्तर गोलार्धात जमिनीचं प्रमाण आहे व दक्षिण गोलार्धात पाण्याचं पाण्यापेक्षा जमीन ही खूप लवकर तापू शकते उत्तर गोलार्धात जमिनीचं प्रमाण जास्त असल्यामुळे तापमान लवकर वाढू शकतं आणि त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धात पाण्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तापमान वाढायला जास्ती वेळ लागतो पाण्याचा गुणधर्मच आहे हा गरम व्हायला पण वेळ लागतो व थंड व्हायला हो पण वेळ लागणार यामुळे दक्षिण गोलार्धात उन्हाळा व हिवाळा हे दोघेही सौम्यच असतात आता आपल्याला माहितीये की उत्तर गोलार्धातला उन्हाळा हा दक्षिण गोलार्धातल्या उन्हाळ्यापेक्षा तीव्र असणार म्हणजे दक्षिण गोलार्धातला उन्हाळा हा सौम्यच राहणार आणि ह्याचं कारण आहे पाणी